ऐका आणि लक्ष असू द्या. महाराष्ट्रातल्या तमाम रसिक श्रोत्यांच्या सेवेसाठी सादर करीत आहोत गेंदन फुल वाहिले अंबाबाईला. सादर करते कॅसेट सिंगर रेडिओ स्टार मनोज भडकवाड आणि पार्टी. सादर करीत आहे फाउंटन म्युझिक पुणे. तर मग ऐकूया गेंदन फुल वाहिले अंबाबाई. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐक सवेचा सबावरा ऐक सवेचा सभावरा ऐक माझ्या गिरिधरा गातो गेंदन फूल चरित्र कथा चुकी माफी माने करा. चुकी माफी मान्य करा पामराला चुकी माफी मान्य करा. चुकी माफी मान्य करा पामराला चुकी माफी मान्य करा. कथेला सुरुवात झालेली आहे. या कथेमधून एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी. ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारायण. ब्रह्मविना हाती घेऊन ब्रह्मविना हाती घेऊन तुळजापुरी केले गमन नारदान. तुळजापुरी केले गमन तुळजापुरी केले गमन नारदान. तुळजापुरी केले गमन. स्वामी सकल त्रिज्ञानी संपूर्ण पृथ्वीचं पर्यटन करत असे. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळातलं गमन नारद स्वामीला कळत असे. आणि त्यावेळेला नारद स्वामीने हातामध्ये ब्रह्मविना घेतली आणि तुळजापुरामध्ये जाऊन पोहोचलेले. त्यावेळेचा प्रसंग कसा तो आपल्या समोर सादर करीत आहे. नारदाने विचार केला ब्रह्मविना घेऊन हाताला निघून गेला तो तुळजापूरला भवानीच्या मंदिराला. सोडस उपचार नारद पूजिला काही बोलती अशा वेळेला. कशी स्वारी केली तुम्ही तुळजापुराला काय सेवा करू अशा वेळेला. आनंद नारदाला झाला झाला आनंद नारदाला. आनंद नारदाला झाला झाला आनंद नारदाला. नारदाची पूजा केल्यावर नारदाचं व भवानीचं संभाषण त्या ठिकाणी झालं. त्यावेळेला नारद स्वामीला आई भवानी म्हणते मी कशी दिसते. त्यावेळेला नारद स्वामीला असं म्हटल्याच्या नंतर जगन्मातेला अगदी मन भरून आलं नारदाला काय बोलावं हे तिला कळना. त्यावेळेला नारद स्वामी म्हणतायत आई साहेब तुमचं दर्शन मला घ्यायचं आहे. संपूर्ण दागिने अंगावरती घाला. त्यावेळेला संपूर्ण दागिने अंगावर असताना आई भवानीचं दर्शन घेण्याची इच्छा नारदाने व्यक्त केली. त्यावेळेला दागिने कसे घातले पातळी सली घोळदार तोड शोभ पैंजणावर. चोळी घातली जरी काट हातात सोन्याच घोट. गळ्या घालून बोरमाळ मोहन माळ पुतळ्याची माळ. गळ्या घालून साकळी साकळी मध्ये नादाळी. बोट भरली भिलवर सिल्वरान भांग भरला मोत्यान. नाकात नत सरजाची नती मध्ये लाल खडा. मुखी रंगला पानाचा विडा. कानात शोभे झुबाग बाई बाई नाकामध्ये महबूबा. कानात शोभे झुबाग बाई बाई नाकामध्ये महबूबा. संपूर्ण दागिने अंगावर घातले. त्यावेळेला नारद स्वामी म्हणतात संपूर्ण दागिने आहेत परंतु एक जर दाग कमी असला तर आदिमाया शक्ती ती तुम्हाला लांछन आहे. त्यावेळेला म्हटली कुठला दागिना माझ्याजवळ नाही
सांग, आई जगदंबा हट्टी होती, तिला सांगितलं, म्हणले गेंदन फुल जर तुझ्या श्रीमुकुटाला असतं तर आईसाहेब तुमच्या स्वरूपाला शोभा आली असती. असं म्हणल्यावर जगन्माता म्हणते, ही गेंदन फुल कुठं मिळतं आहे ते मला सांगा. असं म्हणता पाच पांडव दिल्ली हस्तीन या ठिकाणी राज्य करतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला गेंदन फुल मिळेल असं म्हणून सांगितल्यावर आई भवानी ना वेश पालटला. आधी माझी शक्ती हट्टी होती, आजही हट्ट आहे त्या कलियुगामध्ये. राज्य हाट, बाल हाट, स्त्री हाट असे तीन प्रकारचे हट्ट. एखाद्या बालकानं हट्ट धरला आई वडिलांकडं, आई बाबा मला ही वस्तू घ्या, ती घेतली तर बरं, नाहीतर दिवसभर रडत बसल, नाही का. आणि राज्य हाट एखाद्या राजानं जर सांगितलं आज तुमची अमक्या ठिकाणी ड्युटी आहे तिथं तुम्हाला जायला लागेल, तिकडं जर नाही गेलं तर डिसमिस करून टाकलं जाईल, नाही का. आणि एखाद्या जर स्त्रीनं हट्ट धरला आपल्या पती जवळ की मला अमकी वस्तू घ्या, तमकी डिझाईनची साडी घ्या, एखादा दागिना घ्या, तर ती घेतलाच पाहिजे, नाहीतर संध्याकाळी जेवणच नाही, उसळपाव खाऊन काढायची दिवस पाळी येईल, नाही का. मग आदि माया शक्तीनं सुद्धा या ठिकाणी हट्ट केला. हट्ट कशा प्रकारचे, एका बाईनं हट्ट केला, कसा, जवळजवळ घरं होती, शेजारणीच्या नाकामध्ये नथ होती, ती बिचारी कोणासंग तरी बोलत होती आणि ती नाकातली नथ हालत होती. मग त्या दुसरीचं शेजारणीचं तिच्यावर जळायचं काय काम, ती कुणाला तरी बोलत असताना अन्नत हाणली, ही म्हणती येऊदी येऊदी म्हणली माझ्या नवऱ्याला, मला बघूनच तू अन्नत हालिवलीस, होय का काय काम, हा मला बघूनच तू अन्नत हालिवलीस म्हणली येऊदी नवऱ्याला. नवरा तिकडून बाहेरून आला, पाणी द्यायची प्रत्ताच बुडली. पूर्वी कसं होतं, पतिदेव कामावून घरी आल्याच्या नंतर माता भगिनी तांब्या भरून पाणी घेऊन जायच्या, हसत मुखाने पाणी द्यायचं आणि विचारायचं, का हो दिवसभरात काय काम चांगलं झालं ना, तुम्हाला काही त्रास तकलीफ तर झाली नाही ना. मग नवऱ्याला वाटायचं, वा माझी बायको ग्रहलक्ष्मी, हसत मुखानं पाणी, दिवसभर काम केलेल्याचा तकवा नष्ट व्हायचा. पण आता नवरा जर बाहेरून आला तर बायको काय म्हणती, अहो तो म्हणतो मला पाणी द्या, ही काय म्हणती, तुम्ही बी प्यान मला बी द्या, का तर पोर गरडतंय, काय चाललंय, हे चुकीची कल्पना, हे चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणून न तान म्हणल्याच्या नंतर नवरा बाहेरून आला आणि पाणी न देताच ही म्हणली, काय हो मला नथ घेऊन या, नथ घेऊन या म्हणल्यावर ती म्हणला, जरा विनोदी होता, नथ आणतो पण तुझा नाक नीट आहे का म्हणला, नथ घालाया नाक सरळ लागतं म्हणला, पत्र्या नाकात जर नथ घातली तर लोक हसल म्हणला, हसू द्या म्हणली, नाक बी आणा. आता नथ एक मिळेल म्हणून नाक मिळेल का, बाबा हुशार होता, प्लास्टिकचं नाक आणलं, बशिवलं, नथ घातली, आरशात बघितलं, संपलं, आता काय वाढवायची गरज आहे का. ती म्हणली, का माझी काय नथ जुनी आहे काय म्हणली, नवीन आहे आत्ताच आणलेली. मग काय नथ कुणाला नाही होय महाराष्ट्रामध्ये, पण मोह त्या दागिन्याचा आणि त्याच्यामध्ये बुद्धिभ्रंश होतो, काही कळत नाही. मग ती नथ नाकात घातली आणि सगळ्यांना दिसावं म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणते, काय ग आज बरं चाललंय ना तुझं, काय काम धाम केलंस का नाही, स्वयंपाक काय बनवलाय, आज कुठं जायचंय. त्या बाईनं न तिकडे बघितलं म्हणायचं, आगा बाई कवा आणली गणत, हे ना म्हणायचं, धडा काय आलं आणली. मग तिला मोठा मोठा खेळ, साऱ्या गावात न दाखवून झाली. शेवटी गल्लीत एक कुत्री बसली होती, ही आली आली, माझा हापाच पिलं तिच्या माग आणि ती तिथं बसलेली आणि ही तिकडं आली, तिच्या शेपटावर पाय पडला. आता पाय पडल्यावर कुई करील, पाय पडल्यावर ती कुई केलं तिने, ही कशी म्हणते, हे दोडा म्हणले, तो आम्ही विचारलं होय म्हणली, मला परवा दिवशीच न ताणली की काय, तिनं न ती विचारली होती होय. तशीच बाजारात गेली, बाजारात गेली, प्रत्येक दुकानात जाऊन म्हणते, हे कसं केलं ते कसं केलं, कपडा आला तर सगळा बाजार फिरून झाला, काहीच घेतलं नाही. शेवटी माळव्याच्या गलीला आली मिरच्याच्या आणि तिथं आल्याच्या नंतर प्लास्टिकचं नाक तिला ध्यानच नाही, तिनं काय केलं, मिरच्या उदळ्यानं म्हणली, कशा केलं तिला दादा, अंजासा ठसका नाकात गेला, साठ दिशी शिकल्याशी पाठ दिशी नाक बी नथ बी पडली, शिकत बसली तर नथ निघली. मग मला सांगा, असा हट्ट केल्यावर घरी आल्यावर पाठीचं धीरड नाही का व्हायचं, म्हणून असला हट्ट काय कामाचा, हट्ट असावा आई जगदंबेसारखा. जगदंबेनं वेश पालटला आणि त्यावेळेला काय झालेलं आपल्याला ऐकायचं, आणि जगदंबेनं विचार केला वेश पालटीला, कवड्याच्या माळा कंटाला टोप घातला डोईला, निगाली हस्तिनपुरीला भवानी, निगाली हस्तिनपुरीला, निगाली हस्तिनपुरीला भवानी, निगाली हस्तिनपुरीला.
झोपलेच्या नंतर पाच पांडव भोजन करत होते, त्यांनी तसंच ताट सोडला आणि आई जगदंबेच्या समोर आले, साष्टांग नमस्कार केला. नमस्कार कसा करावा? गुडघे टेकावे, कोपर टेकावे, हात जोडावे, डोळे झाकून लवून नमस्कार करावा. पण अलीकडचा नमस्कार कसा आहे? देव पुढं असतो, असं करायचं, ही हात लावायचा की चाला. त्याचा अर्थ काय? तुझं बघतोच मी. काय पाया पडण्याची पद्धत आहे? एखाद्या सुशिक्षित सुनाला जर सासूच्या पाया पडायला लावलं तर ती अर्ध्यातूनच वाकल, ही एवढाच. पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. अशा अवस्थेत पुढे आपल्याला ऐकायचं आहे, त्यावेळेला जगन्माता पांडवाच्या दारात उभी आहे, साष्टांग नमस्कार केला, म्हणले काय हवं ते मागा. त्यावेळेला सांगितलं काही नको, मला धन दौलत पैसा अडका वाडा हुडा काही नको, मला फक्त वचन दे. पूर्वी वचनाला किंमत होती, जान जाये पर वचन ना जाय. खोटं बोलायला माणसाच्या अंगावर शहारे उभा राहायचे, भीती उत्पन्न व्हायची. पण आता किती वेळा खोटं बोललं जातं ही त्याला सुद्धा माहीत नाही त्याच. अशा अवस्थेमध्ये पांडवांनी विचार केला, बेल भंडार हाती धरलेला, आई भवानीला दिलं वचनाला, वचनात गुंतवला राजा धर्माला, काही बोलत्या सवेळीला. गेंदन फुल दे रे मला धर्म राजा, गेंदन फुल दे रे मला, गेंदन फुल दे रे मला धर्म राजा, गेंदन फुल दे रे मला. गेंदन फुलाची मागणी केल्याच्या नंतर पांडवांना वाटलं कुठल्या तरी बागेतलं फुल असावं, म्हणून धर्मराजानं वीर अर्जुनाला सांगितलं, कारण का जंगलामध्ये शिकार करावी, वाघाची शिकार करायचा वीर अर्जुन फक्त धाडशी अर्जुन आहे, आणि त्या अर्जुनाला सांगितलं. त्यालाही वाटलं कुठलं तरी बागेतलं फुल असावं. संपूर्ण पृथ्वीचं पर्यटन केलं परंतु गेंदन फुल सापडलं नाही, म्हणून तो निराश झाला. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मला पार पाडता येत नाही, म्हणून वीर अर्जुन निराश होऊन एका ठिकाणी बसून श्रीकृष्णाचं चिंतन केलं. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने येऊन अर्जुनाला सांगितलं, म्हणले चिंता करायचं कारण नाही, शेष राजाच्या नगरीमध्ये शेषाच्या मस्तकाला ते गेंदन फुल आहे आणि ते तुला प्राप्त होईल, वेषांतर करून तुला जावं लागेल. असं सांगितल्याच्या नंतर अर्जुनावर टाकलेली जबाबदारी त्याला ती पार पाडायची होती आणि त्याला खूप आनंद झाला. कारण का? जबाबदारी टाकली तर ती पार पाडता आली तर उपयोग आहे, नाहीतर भोपळसुतीपणा कामाचा नाही. नाही का? एका दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. सासरवाडीला जावाई गेला आणि त्याला एकानं निरोप दिलाय, म्हातारीलाही सिरियस आहे, किंवा तिथं जेवत असाल तर हात धुवायला इकडे या, म्हणजे काहीतरी अर्जंट निरोप आहे. आणि हा पाऊनचार करतोय तिकडं, मग तिथं गेल्यावर काय कमी असते? जावाई पाहुणा आल्यावर देवाची सुद्धा पूजा नाही, त्या दिवशी आरती कॅन्सल, जावईच देवऱ्यावरचा देव. मग आचरदानी मच्छरदानी गुलाब पाणी चार माणसाची तानातानी, दहा पाच लोकाला कामच असते. मग कुणी हात धुवायला देते, कुणी जेवायला करते, कुणी बरीच लोक कामाला. मग सासूबाईला माहीत असते ह्यांना काय आवडते. त्यांना आवडत होती बासुंदी, बासुंदी म्हणजे दुधापासून बनलेला पदार्थ. मग सासूबाईला आली होती सर्दी, सासूबाईला काय झालं तर सर्दी आली होती, आणि किचन वट्यावर काय चाललंय ती एका खिडकीमधनं दिसत होतं, आणि जावाय बापू इकडं खाटावरती बसलेले होते, नाही का? आणि अशा अवस्थेत सासूबाई रंगूबाई झिंगूबाई सगळ्याकडनं दूध गोळा करून आणलं आणि कडईत ओतलं, आपलं हाटीत बसली. हाटीत बसल्याच्या नंतर चुलीपुढं बसल्यावर जास्तच वातावरण गरम झालं. आणि मग काय झालं, काय सांगू मंडळी, साठ दिशी शिकली अशीच गोळी नाकातली कडईत पडली, डुप दिशी आवाज आला, सासूदा चाकली, जावाय इकडं खाटावर, दा जावाय बिद्दा चाकली. त्याच्याकडचे चार मित्र म्हणले, अरे काय चालले? काय नाही म्हणले, थांबा म्हणले. मग ती गोळी त्यात पडलेली, गोळी त्यात पडलेली, त्याचं काय करायचं? सासूबाईनं लगेचच चाटून फिरवलं आणि ढवळून मिसळून टाकलं. त्याचा आणि त्याचा कलर असल्यामुळे एकच ओळखू येईना. मग पण जावायनं बघितलं होतं, स्वयंपाक तयार झाला, ताटं मांडली, तांब्या भरून दिल्या आणि हात धुवायला घ्या म्हणले, आता जेवण करून घ्या. आणि मग मात्र जावायच्या अंगावर काटे उभा राहिले. कारण का? गोळी बारकी होती का ती? का बारक्याली अकराच आहे वय, भली मोठी ग्रीन कलरचा गोळा दुधात पडली आला. मग जावाय म्हणला, नको बो आजी आवायला,
नको बा म्हणला, माझी तब्येत नाही बरी. सासू म्हणली, का हो का जाओ बापू, काय झालं, काय सांगायचं आहे म्हणली. आताच दवाखान्यात ना आलो, डॉक्टरनी गोळ्या वगैरे दिलेत, मला सांगितलंय तेलकट तिखट आंबट असलं काय खायचं नाही, आणि दुधापासून तर लई लांब राहायला सांगितलंय. असं म्हणल्याच्या नंतर सासूबाईच्या लक्षात आलं, म्हणले यांनी बघितलं का काय, कुणीच जेवत नाही. मग चौघजण मित्र म्हणले, ह्यांच्या नादीच लागायला नको, आपल्या पोटामध्ये भुकेचं डोम उसळल्यात म्हणले. मग काय करावा, आपण जेवण करून घेऊ. ती मित्रांना म्हणतो, अरे थांबा, काय झालंय तुम्हाला माहिती आहे का. एक जाऊ दे म्हणले, ह्याचं नको ऐकायला. आणि जेवायला सुरू झालं, धरवाटी किपी धरवाटी किपी धरवाटी किपी झपाटा उठेवला. आणि मग एवढ्यात सासरा तिकडून आला, जावाय जेवत नाही हे बघून सासऱ्यानं विचार केला, म्हणले का जेवत नाही जावाय बापू. नाही म्हणला, माझी तब्येत ठीक नाही. हा म्हणले, तुम्ही रुसलाय, आम्हाला माहितीये कशा पाय रुसलाय. सासरा, जावाय म्हणतो बरं आहे, सासऱ्याला तर माहिती आहे मी कशा पाय रुसलोय. मग काळजी करू नका म्हणले, तुम्हाला अंगठी घातली नाही म्हण रुसलाय, पण सवतवळ्याची अंगठी आणली. जावाय होता कवी, मग त्याला ते कवन सुचलं त्या ठिकाणी. हा तो काय म्हणतोय, आधी अंगठी आणि पुन्हा वाटी, मी लोच म्हणला आणि ती गोळा त्यातला आणि माझ्यात वाटीत आलं तर कसं काय म्हणलं, तरी बी जेवत नाही म्हणलं. मग सासरा म्हणला, का जेवत नाही त्याचं कारण सांगावं लागेल. म्हणला, का जेवत नाही सांगतो. मित्र म्हणते, ह्याच्या नकोच नादी लागेल आपलं, चलू. मग सांगितलं, म्हणला मगाशी मामी हे करत होत्या म्हणली, दुधाची बासुंदी तयार करत होत्या त्यावेळेला, त्यांना सर्दी आलेली आहे. सर्दी म्हणताच ह्या चौघाला कळलं, सर्दी म्हणता येईल का म्हणले, काय तर बा गडबड आहे म्हणली. आणि जशीच म्हातारी शिकली असीत, नाकातला गोळा कडईत पडला म्हणल्यावर ह्या चौघाची जर तोंड झाली तर इथं दाखवायसारखं नाही माझ्या पुढे बसलेल्या पैकी, एवढी वाईट तोंड झाली. आणि वाटी आकडली, पाचची मोटर लावली होऊनी बासुंदी बाहेर. आणि त्या मित्राला म्हणत्यात, चल गावाकडं आता, सासरवाडीला आणून सासूचा शिंबूड बासुंदीत चारलाच. आणि ह्याला जबाबदारी सांगितलेली, कधी ह्याच्या आठवणीत येणार, कधी ध्यानात येणार ह्या गोंधळामुळं, म्हणून जबाबदारी पार पाडता आली पाहिजे. तशी अर्जुनानं काय केलेलं आहे, अर्जुनानं विचार केला, श्रीकृष्णाचा धावा केला, श्रीकृष्णाचा धावा केला, आनंद झाला शवीळीला. ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला, ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला. पुढच्या चौकाला आपल्या सुरुवात झालेली आहे. त्यावेळेला वीर अर्जुन म्हणत आहे, आता काय करू, मला जबाबदारी सांगितलेली पार पाडता येत नाही, मग आता काय करू. म्हणून अर्जुनाने विचार केला, बीजमंत्राचा जप केला, अचानक अग्नी पेटविला, धावा श्रीकृष्णाचा केला. आणि उडी घेतो अशा वेळेला, तेव्हा अग्नित प्रगटला श्रीहरी, अग्नित प्रगटला, अग्नित प्रगटला श्रीकृष्ण देव, अग्नित प्रगटला. अग्नित प्रगटले श्रीकृष्ण, म्हणले एवढं तुझ्यावर काय संकट आलं होतं देहाचा त्याग करणे एवढं. नाही देवा म्हणले, मला गेंदनफूल सापडत नाही म्हणून मी जीवाचा त्याग करत आहे. काळजी करू नकोस, गेंदनफूल शेषाच्या मस्तकाला आहे, तुला वेषांतर करून जावं लागेल. म्हणताच अर्जुनाने वेषांतर केला, चांभाराचं रूप धारण केलं आणि तो निघून चालला. समुद्राच्या मध्यभागी पाताळात जाण्याचा रस्ता आहे, त्याच्यावर एक शिळ झाकलेली आहे, ती बाणाने बाजूला केली आणि डोकावून पाहिलं, आता आपला प्राण जाईल म्हणून बाणाला बाण लावून पायऱ्या तयार केल्या. वीर होते असे अर्जुनासारखे, वा वा वा. आता अर्जुन परत जन्माला यावा या कलियुगामध्ये, नाही का. आणि बाणाला बाण लावून पायऱ्या केल्या आणि वीर अर्जुन, अर्जुनाने विचार केला, श्रीकृष्णाचा धावा केला, पाताळात निघून चालला अशा वेळीला, पाताळात पोचला अर्जुन, पाताळात पोचला, गेलाई पाताळला अर्जुन, गेलाई पाताळला. पाताळामध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर
सगळे तक्षक लोक म्हणजे त्या ठिकाणी नाग लोक आहेत. स्वर्गात देवलोक, मृत्यू लोकात ह्या मधल्या तळामध्ये मानव लोक आणि पाताळामध्ये नागलोक. नागलोकांनी पाहिलं त्यांची घाबरगुंडी उडाली, कोणीतरी जबरदस्त माणूस आलेला आहे, नाही का असं म्हणल्यावर शेषाच्या कानावर ही वार्ता गेली. शेषानं दूध पाठवून त्याची चौकशी केली, म्हणले आपण कोण? मी तांबारा आहे. वेश तांबाराचा धारण केला आहे. म्हणले काय हरकत नाही, तुम्ही वरच्या धर्मशाळेमध्ये राहा. त्यावेळेला त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. परीक्षा घ्यायचं ठरवलं, कातड्याच्या चपल्याचा ढिगारा लागलेला आहे, एका रात्रीत शिवून काढलं तर बरं, नाहीतर उद्या सुळ प्राप्त. असं म्हणल्यावर अर्जुन घाबरले. अर्जुन वीर होता, युद्ध करायला लावला असतं तर गवत कापल्याप्रमाणे सैन्य कापलं असतं, पण गेंदन फुल सापडत नाही. म्हणून अर्जुनाने काय केलं, म्हणले हे दुःख देवाला सांगावं. माणसाला सांगून दुःख निवारण होईल का? नाही. मग आपला वाली परमेश्वर आहे, जगाचा निर्माता आहे, त्यालाही आपला निरोप द्यावा. म्हणून अर्जुनाने काय केलेलं आहे, अर्जुनाने विचार केला, लिखुट लिहिला त्या वेळीला, लिखुट लिहिला त्या वेळीला, बाण लाविला धनुषाला, बाण गेला द्वारकेला, ग बाई बाई बाण गेला द्वारकेला, बाण गेला द्वारकेला, ग बाई बाई बाण गेला द्वारकेला. बाण वाचून, बाण घेतला आणि त्याच्यावरती चिठ्ठी वाचून पाहिली, अर्जुन संकटात आहे. त्याच्यावर लिहिलं होतं, देवा मी संकटात आहे, कातड्याच्या चपल्याचा ढिगारा लावलेला आहे, आणि ताबडतोब तुम्ही माझं जर संरक्षण यातून नाही केलं तर उद्या तुमचा भक्त सुळावर जाईल, माझी भक्ती तुम्हाला आवडली नाही का? असं म्हणून म्हणले, देवा लवकर या, तुमचा अर्जुन. देव जेवायला बसले होते, तसंच ते ताट सोडलं आणि लगेच उठले. आजचा कुठला देव असा आहे की तो इतक्या तात्काळ येईल? येईल काय? येणार नाही. आपली जर भक्ती तशी असेल तर देव तात्काळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला उठून जात असताना रुक्मिणी म्हणली, भोजन करा, मी पाहते समाचार. म्हणून रुक्मिणी काय केलं करते, ऐकूया. रुक्मिणीने विचार केला, सोन्याची सुई हाताला, रेशमाचा दोरा ओवला, पाच टाके घातले चोळीला. मग घडीत काय झालं पाताळामध्ये, सोन्याचा ढिग होऊन ग बाई बाई पाताळी चमकू लागला. सोन्याचा ढिग होऊन ग बाई बाई पाताळी चमकू लागला. कातड्याच्या चपल्या सोन्याच्या बनल्या, हा चमत्कार. निम्या रात्रीचीच लोक उठून बसली, म्हणली आज सूर्य लईच लवकर उगवलाय. पण कातडेच्या चपल्या सोन्याच्या बनलेल्या होत्या. त्यातला एक जोड राजवाड्यातला होता, आणि राजवाड्यातला जोड असल्यामुळं तो जोड राजवाड्यात गेला. राजाला सात मुली होत्या, अंकिनी, डंकिनी, पद्मिनी, उल्पावंती, नागिनी अशा प्रकारच्या. त्यातल्या सहा जणीची लग्न झाली होती आणि उल्पावंतीचं लग्न नव्हतं. तिचा पण काय होता, जो कुणी जिवंत वाघ धरून आणेल तो माझा पती, ते माझं कुंकू, आणि ज्याला वाघ धरता येणार नाही ते माझ्या भावाप्रमाणे माझ्या वडिलाप्रमाणे असतील. जोपर्यंत वाघ धरणारा मुलगा कुणी मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार. शौर्य, आता वाघ धरायचं म्हणलं की शक्ती आली, ताकद आली, नाही का? शौर्य आलं. मग एवढं कुठलं आजच्या काळामध्ये? आजची परिस्थिती फार वाईट आहे. खायला पानपट्टी, बसायला फटफट्टी, राहायला झोपडपट्टी, आणि पियाला हातभट्टी. वाया गेली आताची तरुण पिढी, नाही का? म्हणून गुटखा, मटका, ह्या गोष्टी, तंबाखू, कुठं भी खायचं, कुठं भी थुकायचं, शरीराचं वाळवान, जर्शी बोर खा, काय भी खा, दूध प्यायच्या नावानं बोंबाबोंब, मग याच्यामुळं ताकद कमी झाली. अशा अवस्थेमध्ये पुढे ऐकूया. इकडं अर्जुनाने विचार केला, म्हणले आता काय केलं पाहिजे, आपण कातड्याच्या चपल्या सोन्याच्या बनलेल्या आहेत, मुलीचा पण आहे तिकडं, विडा मांडलेला आहे, विडा उचलायचा कसा? मोठमोठे राजपुरुष त्या ठिकाणी जात आहेत, परंतु कुणाची ताकद नाही की विडा उचलावा. वाघ धरायचा आहे, प्लेट मधला पेढा तोंडात घालण्या इतकं सोपं नाहीये. मग काय केलं पाहिजे? अर्जुनाला हे कळताच अर्जुन ताबडतोब गेलेला आहे. अर्जुनाने विचार केला, निघून गेला अशा वेळीला, वाड्यामध्ये जाऊन विडा उचलला, आनंद झाला सर्वाला. ऐका पुढील चौकाला, जराशी ऐका पुढील चौकाला,
उचलला आणि तात्काळ विशीच्या बाहेर आलेला आहे आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणले आता वेळ खूप कमी आहे मग काय केलं पाहिजे बाणाच्या टोकावरती बसलेला आहे ऑटोमॅटिक धनुष्याला बाण लागला आणि बाण सुटलेला आहे वाघाच्या जाळीपर्यंत जाऊन पोहोचला तिथं वाघ झोपी गेलेला होता त्याला गजगज हलवून उठवलं निद्रिस्ताचा वध करायचा नाही अशी नेम मर्यादा आहे क्षत्रियामध्ये असं म्हणताच ताबडतोब तो उठून दोघांचं युद्ध सुरू झालं कुणी कुणाला ऐकत नाही अर्जुनाने काय केलेलं आहे अर्जुनाने विचार केला बाण लाविला धनुष्याला सजच बाण मारिला वाघ पाडिला धरणीला वाघ पाडिला धरणीला गे बाई बाई पाडिला धरणीला वाघ पाडिला धरणीला गे बाई बाई वाघ पाडिला धरणीला समान केला मग मात्र वाघाला वाटलं आता काय आपलं खरं नाही पण पुन्हा चौताळून अर्जुनाच्या अंगावर अर्जुनाने एक बाणापासून सहा बाण तयार केले ते ऑटोमॅटिक लागले त्याच्या वक्षस्थळावरती तो घायल झाला मला वाचवा असा आवाज केल्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला वाचवतो परंतु एकाट्टीवर ती कोणती आठ माझ्याबरोबर राजवाड्यात यायचं तुझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का असा आत्मविश्वास दिल्यावर त्या वाघाला बरं वाटलं आनंद झाला म्हणले मी येतोच पण अजून काही गणगोत्र आहे त्यालाही घेऊन येतो वाघाने सहा दिशेला तोंड करून आरोळ्या मारल्यावर एवढे वाघ जमा झाले शास्त्राला त्याचं माप सापडलं नाही एक योजने रस्ता आटला एक योजने म्हणजे 400 कोस रुंदी पाठीमाग किती आणि पुढं किती असतील सांगता येत नव्हतं मोठ्या वाघावरती अर्जुन बसलेला आहे आणि निघून चालले राजकुमार काही बघायला गेले होते त्यांना जाणंही शक्य नव्हतं ते इकडेच बसले जंगलामध्ये म्हणून अशा अवस्थेत पुढे काय झालं ते आपण ऐकूया अर्जुनाने विचार केला वाघ घेऊन राजवाड्यात आला वाघ घेऊन राजवाड्यात आला ऐका पुढील चौकाला जराशी पुढील चौकाला ऐका पुढील चौकाला जराशी ऐका पुढील चौकाला राजकुमाराने अर्जुनाला अडवलं म्हणले आपण एवढे जण असताना अर्जुनाजवळचे वाघ आपण घेऊ राजाची मुलगी आपण मिळवू असं म्हणल्याच्या नंतर मत्सर निर्माण झाला मत्सरामुळे आपलं एकपट दुसऱ्याचं दुप्पट वाटोळ होतंय म्हणून आपल्याला सर्वांना माझं सांगणं आहे मत्सरापासून बाजूला राहा आपलं एकपट दुसऱ्याचं दुप्पट वाटोळ कसं होतंय दोघ जण आंधळे होते आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये हर वर्षी जायचे मग त्यांचं काम काय वारकऱ्यांच्या हाडप्या चोरायच्या आंघोळीला कोणी बसले की त्याचे कपडे पळवायचे हे त्यांना उद्योगच अशा अवस्थेत एका कीर्तनात त्यांनी ऐकलं बाबा आळंदी पंढरपूर या वारीला जी पायाने चालत जाईल त्या व्यक्तीचा त्या भक्ताचा उद्धार झाल्याशिवाय राहायचा त्याला परमेश्वर भेटून त्याचा उद्धार करील असं वारकऱ्यांनी त्या कीर्तनकाराने सांगितलं होतं मयांची चर्चा म्हणजे आपल्याला पावल कर एक म्हणते दुसऱ्याला ती म्हणली आताच आपण संतांना त्रास दिलाय म्हणले त्यांच्या हाडप्या चोरल्यात आणि देव कसा आपल्याला पावायचा जर समजा पावला तर आपण देवाला काय मागावं म्हणले मागूया देव काय पावणार नाही पण आपण मागूया म्हणले तू काय मागशील मी असा मागीन की माझ्या शेतामध्ये चिंचची झाड 1 कोट चिंचला बारीक पानं असतात त्या प्रत्येक पानाला 100 ची नोट एवढंच मागीन म्हणला ती म्हणतोय तू काय मागशील म्हणला तो काय ठेवलं माझ्यासाठी तरी पण म्हणला मी मागीन मी बी तुझा जोडीधार आहे म्हणला मी मागीन काय मागीन मी असं मागीन म्हणला तेवढी झाडं कापावी त्याच्या फळ्या काढाव्या त्याच्या अलमाऱ्या बनवाव्या त्याच्यामध्ये पैसा ठेवावा कुलूप लावा त्याची चावी माझ्याकडे असावी म्हणला आणि म्हणला मग हे दोघांची मागणी असं करता करता ते दोघही पंढरपुरात आले रुक्मिणीनं पाहिलं रुक्मिणी म्हणते विठ्ठलाला देवा काहीतरी त्यांना द्या हो आयुष्यभर त्यांनी वारी तुमच्यासाठी केली तुमच्या वारकरी समुदायामध्ये ते वाईट वृत्तीचे जरी असले तरी ते
संताच्या संगती म्हणून मार्ग गती आखळावा श्रीपती येणे पंते। या म्हणीप्रमाणे तेही त्या समुदायात आल्यामुळं तेही पवित्र झाले, त्यांना काहीतरी द्या असं म्हणल्याच्या नंतर रुक्मिणीला पांडुरंग म्हणतायत, रुक्मिणी हे घेण्याच्या पात्रतेतले नाहीत म्हणले। हा मग काय करावं लागेल बघ म्हणले समोरच, आता 2 मिनिटात काय होईल ते बघ। मग दोघं आंघोळ करत असताना पांडुरंगाकडे पाणी फेकलं, सूर्याला अर्घ्य दान केलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेत असताना देव उभे आहे। 10 लाख जत्रेमध्ये दोघालाच फक्त परमेश्वर दिसताय आणि मग दोघं ऐकून मी काल चिमटं घ्यायला लागली। म्हणले काय भानगड रे, म्हणले देव दिसत्यात म्हणले पुढं। मग देव म्हणले भक्तांनो मला उशीर झाला आहे म्हणले, उरका लवकर काहीतरी मागणी मागा म्हणले, पण माझी एक आट्टा आहे, जो अगोदर मागेल त्याला एकपट देणार आणि जो नंतर मागेल त्याला दुप्पट देणार म्हणले। माता एकपट पदरात पाडून घ्यायची प्रथाच नाही, डबलच पाहिजे आणि जे जास्त पाहिजे तेवढंच पाहिजे माणसाला, कमी कमीवर समाधान नाही। अशा अवस्थेत एक म्हणते त्याला तो माग, ते म्हणला मी का मागीन, मी तुझ्या आधीपासून सेवा करतोय, म्हणला मी नंतर मागीन। असा आहे मग दोघाची मारामारी, ती त्याला पाडीते ही त्याला पाडीते, ती त्याच्या उराव बसते ती त्याच्या उराव बसते, दिंगाणा उठला। अशात पांडुरंग म्हणतायत उरका लवकर म्हणले काहीतर लवकर निर्णय घ्या, त्याला एक जण उठलं लुकडं होतं ती त्याला मारलं होतं या जाड्याने। मग उठलं आणि म्हणलं माझा एक देवा मला दे पहिलं, म्हणले काय माझा एक डोळा घालीव म्हणला, एक डोळा घालीव देवदा चाकली ह्याचा एक गेला त्याचा 2 गेले तथास तू म्हणली, तिभी तांदळ झालं मागचं ह्याचं एकपट त्याचं दुप्पट वाटोळं झालं, म्हणून मत्सराच्या नादी लागू नये। एखादा मोटरसायकल घेऊन फिरत असेल तर आपल्या नशिबात असेल तर आपण कधीतरी 4-व्हीलर घेऊन फिरू, दुसऱ्यावर जळायचं काय काम आहे? म्हणून अशा अवस्थेमध्ये मत्सर काय कामाचा नाही। या राजकुमारांना मत्सर आला, वाघाचे कळप घेऊन ते राजवाड्यात गेले, अर्जुनाला माहिती होतं पुढे काय होणार आहे, ती वाघाच्या कानाचा तुकडा कापून अर्जुनाने किशात ठेवला होता आणि पुढं प्रत्येक जण म्हणतोय मी आणला वाघ आता मुलगी द्यायची कुणाला। मग प्रधानजीने सांगितलं म्हणले वाघाच्या कानातून रक्त गळत आहे, रुधिर गळत आहे, ज्याच्याकडं खून आहे तो ताबडतोब पुढे या म्हणले त्याला मुलगी दिला जाईल। सगळे जण गप्प झाले, मित्रामित्रात चौकशी सुरू झाली, काय म्हणले तुझ्याकडे आहे का, ते म्हणला नाही बा मी तुझ्या जेव्हा रोड्या मारित होतो। दुसरा म्हणतोय मला जर माहिती असताना कान लागतो म्हणून तर मी लई कान कापून आणले असते, पण पुन्हा काय उपयोग आहे, अगोदर काय पाहिजे होत। मग अर्जुनाने खून दाखवली, अर्जुनाने विचार केला खून दाविली अशा वेळेला, आनंद झाला उलपवन तिला फुलाची वरमाला होती हाताला, हर घातीला अर्जुनाला हर गबाई घातीला अर्जुनाला, घातीला अर्जुनाला हर गबाई घातीला अर्जुनाला। हार घातला अर्जुनाला आनंद झाला, त्यावेळेला सांगितलं म्हणले लग्न मुहूर्त आता लवकरचा काढूया, ताबडतोब किती माणसं येणार आहेत त्याची लिस्ट द्या। अर्जुनानं सांगितलं आमची 2 येणार म्हणले, श्रीकृष्ण चांबार रुक्मिणी चांबारी एवढे 2 येणार, आमचं कोणी जास्त येणार नाही। शेषराजाला वाटलं बरं झालं, म्हणले वराड बी कमी येतंय काय हरकत नाही खर्च कमी होईल, म्हणून ताबडतोब निघालेले आहेत। श्रीकृष्णानं विचार केला, अंतर्ज्ञानानं पाहिलं पाताळात काय चाललंय ते, तर इकडं अर्जुन लग्न करायला लागलाय, अजून गेंदन फुलाचा पत्ता नाही। आणि अशा अवस्थेमध्ये लग्न पत्रिका श्रीकृष्णाला निरोप कसा जातोय ते आपल्याला ऐकायचं। श्रीकृष्णाने विचार केला, अंतर्ज्ञानानं ओळख केली अशा वेळेला, इतक्यात अर्जुनाचा बाण आला, लग्नाचे निमंत्रण होते त्याला, ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला, ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला, ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला, ऐका पुढील चौकाला जराशी, ऐका पुढील चौकाला। लग्नाचा निरोप मिळता श्रीकृष्ण हसायला लागले, काय करावं म्हणले या भक्ताला, गेंदन फुल आणायला याला पाताळामध्ये पाठवलंय ना हा लग्न करतोय, ठीक आहे आवडीनं प्रेमानं भक्तानं आपल्याला बोलवलेलं आहे, आपल्याला जाणं भाग आहे। म्हणून श्रीकृष्णानं रुक्मिणीला सांगितलं, म्हणले तुम्ही आपण दोघंच जाऊया, कारण का श्रीकृष्णाचा परिवार बारका नव्हता, 16,108 बायका होत्या आणि एवढे लोक 5-6 लग्नाचे एकट्याच घरात म्हणल्यावर कसं काय, म्हणजे म्हणले आपण दोघं जाऊया। दोघंच निघाले
मग रुक्मिणीनं धांगड निसली, आडवं कुंकू लेलं आणि लागलीच चांभारीन झाली. त्यावेळेला देवाने विचार केला, श्रीकृष्णाने विचार केला, बाराबंदी चांगर का घातीला, पगडी घातली डोईला, वाकडा जोडा पायाला, देव चांभारी बनला, निघाला अर्जुनाच्या लग्नाला, अर्जुनाच्या लग्नाला निघाला, अर्जुनाच्या लग्नाला. सगळे जण निघाले अर्जुनाच्या लग्नाला. इकडं नारद स्वामीनं काय केलं, द्वारकेच्या ठिकाणी जाऊन दरवाजात उभे राहिले एवढ्यात श्रीकृष्ण बाहेर पडत होते. श्रीकृष्णानं सांगितलं म्हणे, नारदा हा जो प्रसंग आहे तो वेगळा आहे, नेहमीसारखा नाही, तर तू कुणाला सांगू नको, आम्ही पाताळात लग्नाला चाललोय. अर्जुन म्हणत आहे, देवा मी कशाला सांगेन, तुम्ही आज्ञा केल्यावर मी सांगेन का कुणाला, नाही सांगणार. देवाला नुसतं पुढे जाऊ दिलं. थोड्याच वेळात सत्यभामेच्या वाड्यामध्ये नारद स्वामी गेले आणि म्हणले, आईसाहेब तुम्ही तर निवांतच, अहुरका उरका म्हणले देव पाताळात अर्जुनाच्या लग्नाला गेल्यात, आणि तुम्ही तुमच्या सर्व बहिणी सगळेजण चला म्हणले, मला बरंच काम आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळामध्ये सगळ्यांना सांगितलं. ऋषी मुनी सुद्धा निघाले, त्यापैकी निघाले कोण कोण, शंकराने विचार केला पार्वती घेऊन संगतीला, ब्रह्माने विचार केला संघ घेतलं सावित्रीला, विष्णूने विचार केला संघ घेऊन लक्ष्मीला, इंद्राने विचार केला संघ घेतलं सच्चीला, चंद्राने विचार केला संघ घेऊन रोहिणीला, सूर्याने विचार केला संघ घेतलं सज्ञाला. सूर्याच्या बायकोचं नाव सज्ञा. सर्वजण निघाले, निघाले लग्नाला पाताळी, निघाले लग्नाला, निघाले लग्नाला पाताळी, निघाले लग्नाला. लग्नाला पोहोचले, सोई टाकली तर कुणाच्या ना कुणाच्या अंगावर पडावी एवढी गर्दी झालेली. शेष राजाला काही समजना. शेष राजा अर्जुनाला म्हणतोय, ओ अर्जुन अहो तुम्ही तर दोनच सांगितली होती आमची येणार आहेत म्हणून, ही लोक एवढी कुठली. अर्जुनाने सांगितलं म्हणले, यात आमची दोघ जण आहेत, बाकीचे मूळ वराड आहे म्हणले. पावण्यानं पावना, पावण्याचा पावना, पावण्याच्या पावण्याचा पावना, असं बरंच आहे म्हणले. अहो म्हणले, आता एवढ्या लोकांना जेवण कुठलं. एवढ्यात श्रीकृष्णानं सांगितलं, अगोदर भोजनाचा कार्यक्रम होईल आणि नंतर अक्षता पडतील. जेवायला बसले, आता एवढ्या लोकांना जेवण कुठून आणायचं. शेषराजाला रडू आलं, हात जोडले, हे जगन्नाथा, हे परमेश्वरा, तू जगाचा निर्माता आहेत, माझी आज इज्जत अब्रू तुझ्या हातामध्ये आहे, आणि मग तुझ्या हातात सगळं आहे म्हणल्याच्या नंतर अग्नीला थोडस अन्नदान केलं, अग्नीची पूजा केली आणि श्रीकृष्णानं त्या ठिकाणी अष्ट महासिद्धी बोलवल्या आणि जेवायला सुरुवात झाली. काय सांगू जेवणाचा प्रकार, सुवाशी भात आंबी मोहर, करंजीत भरली साखर वर्ण तुपाची धार, आटीचा जेवणार श्रीहारी, आटीचा जेवणार, आटीचा जेवणार श्रीहारी, आटीचा जेवणार. भोजन वगैरे उरकलं, अर्जुन शिवतीला गेलेला आहे. मारुतीच्या बारावरती शिवती चढली आणि महागारी आल्याच्या नंतर लग्न सोहळा कशा प्रेमानं साजरा होतोय ते ऐकूया. मंधवळ शोभे डोईला, मेहंदी रंगली हाताला, मेहंदी रंगली हाताला, आनंद सर्वाला, ब्राह्मणाने विचार केला मधून अंतर पाट धरिला, अक्षिदा वाटीला सर्वाला, सुरवाद मंगलाष्टी केला, सुरवाद लग्नाला आग बाई बाई, अक्षद पडू लागला, अक्षद पडू लागला आग बाई बाई, अक्षद पडू लागला. लग्न समारंभ साजरा झाला, साडं वगैरे काढलं आणि रात्री वरातीचा सोहळा निर्माण झालेला. रात्री वरात निघाली तरी अजून गेंदन फुलाचा पता नाही. मग मात्र श्रीकृष्णाला काळजी वाटली आणि श्रीकृष्णानं काय केलेलं आहे,
कृष्णाने विचार केला, तिढी दिली पायाला, तिढी दिली पायाला, न बासरीवर राग सुरू केला, राग सुरू केला बासरीवर, राग सुरू केला, राग सुरू केला बासरीवर, राग सुरू केला, बासरीच्या रागामुळं प्रत्येकाने डोळे बंद केले आणि नाचायला लागले। शंकरान विचार केला, पार्वती घेऊन नाचू लागला, ब्रह्माने सावित्र घेतली नाचू लागला, विष्णूने लक्ष्मी घेतली नाचू लागला, इंद्राने विचार केला, संघ घेऊन सच्चीला नाचू लागला, गणपतीला सगळ्याच्या उशिरा निरोप मिळाला होता, म्हणून गणपतीने काय केलेलं आहे त्याला राग आला। हो आणि 13 कोटी उंदीर गणपतीने नेलं होतं पाताळामध्ये, रिलीव्हीच्या डब्यावनी एक एक उंदीर, आणि गणपती नाचायला लागले संभाटणंच्या भांबाटनं पोट घेऊन, कसंही उड्या हाणते, गर्दीशी फिरलं की सोंडीच्या झपाट्यात 10-5 माणसं खाली पाडायचं, उशिरा सांगितल्यामुळं नारदान लय राग आला होता। आणि अशा अवस्थेत लग्न समारंभ पार पडला, वरात निघाली, त्या वरातीमध्ये सगळेजण नाचायला लागले। अशा अवस्थेमध्ये सर्व गुंग झालेत, सावध कोण होतं, श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघच, सर्वजण नाचतायत, त्याच्यातली काय अवस्था, गावात कसं झालं। वाण्याने विचार केला, दुकान सोडलं लागला नाचायला, दुकानाला येते गिराईक तेही लागलं नाचायला, वाण्याच्या दुकानापुढे 10-5 लोक नाचायला लागले, वाण्याचं बी नाचकाम आतमध्ये चालू आहे, तुपात तेल आणि तेला तांदूळ दिघाना। मग अशा अवस्थेत कुंभाराने विचार केला, चाक सोडलं लागला नाचायला, सुताराने विचार केला की क्रवा कास टाकलं लागला नाचायला, सुतार दादा कुळवाचं दिंड तासत होता आणि बासरी ऐकू आली, नाचत नाचत ताशीत असताना अर्धा पाय तासला तरी त्याला समजलं। थोड्याच्या वेळात सुतारी आली, तिने बघितलं, अगं बाय म्हणली, मोडला की पाय, काय करावं म्हणली, ती की क्रवा कास टाकून दिलं, तिला ऐकू आलं, ती बी लागली नाचाय। कुंभारान काय केलं, आवा पेटवायचा होता हातात दिवटी, आवा पेटवायला गेला आणि त्याला बासरी ऐकू आली, ती बी नाचायला लागलं, आणि त्या नाचण्यात फिरलं, घराकडं आलं, घरच पिटिवलं, त्याला आवाज कळला ना। अशी बासरी अशा अवस्थेत सावध कोण होतं, श्रीकृष्ण व अर्जुन। हा आणि तिकडं वाजत्री होते, त्यांची काय अवस्था झाली, सनई वाल्याचे गाल फुगले, ढोलकी वाल्याचे वाल्याचे हात सुजले, सनई वाल्याचे गाल फुगले, ढोलकी वाल्याचे वाल्याचे हात सुजले, फक्त श्रीकृष्ण व अर्जुन सावध होते। आणि श्रीकृष्णानं अर्जुनाकडे पाहिले, अर्जुनानं श्रीकृष्णाकडे पाहिलं, त्यावेळेला श्रीकृष्णानं सांगितलं, म्हणले, अर्जुना समोर जो गोळा चमकत आहे शेषाच्या मस्तकाला, त्याचं नाव आहे गेंधणफूल, नकळत बाण मारून तोडून घे, पुढं काय ती होईल पाहूया। अर्जुनाने विचार केला, सजच बाण मारिला, फुल पाडील धरणीला, अंधी अंधकार झाला, अंधार पडिला सर्वत्र, अंधार पडिला, अंधार पडिला सर्वत्र, अंधार पडिला। सर्वत्र अंधार पडला, 33 कोटी देव कधी निघून गेले कुणालाही कल्पना नाही। बासरी ऐकून शेष राजाही डोलत होता, कुणीतरी एक मनुष्य त्याला धडकला आणि डोळे उघडून पाहिले, गेंधणफूल चोरीला गेलं, म्हणले कुठं आहे अर्जुन, ताबडतोब दाखवा, त्याचा शिरच्छेद केला जाय। मग वार्ता उल्पावंतीला कळाली, आपल्या पतीला, आपल्या कुंकवाला, आपले वडील, ससुरजी म्हणजे नवऱ्याचे सासरे, माझे वडील स्वतःचे, म्हणले त्रास देत आहेत, मारत आहेत, आपण त्यांना वाचवलं पाहिजे, स्त्रीचं बिरुद्ध आहे। धावत आली उल्पावंती, वडिलापुढे पदर पसरला आणि म्हणते, तात मारू नका हो, मारू नका हो, मला पतिदान द्या, मला दुसरं काही देऊ नका, गेंदन फूल वर दक्षिणा दिली म्हणून समजा, पण मारू नका माझ्या पतीला, पतीची काळजी घेणे हे पत्नीचं काम आहे, पण आता या कलियुगामध्ये एखाद्या जर माऊलीला सांगितलं, ताई तुमचे मालक स्टँडवर दारू पिऊन पडलेत, माऊली म्हणील तसाच मुडदा मरू दे, अशा उतरल्या येईल की 11 वाजता घरी, कारण का ही गुणाचं नसते, ही लय आवली, दारू पितो, गांज्या वडीतो, काही करतं,
अशा अवस्थेत पत्नीचं हृदय त्यावेळेला उल्पावंती धावत आली. उल्पावंतीने विचार केला, पदर पसरीला हात जोडिले पित्याला, पतिदान द्याव मला, पतिदान द्यावे मला पिताजी, पतिदान द्यावे मला, पतिदान द्यावे मला पिताजी, पतिदान द्यावे मला. असं म्हणताच वडिलाचा राग शांत झाला. उल्पे रडू नकोस, रडू नको, म्हणले तुझ्या डोळ्यातला अश्रू मला पाहवत नाही. गेंदन फूल चोरीला गेलं तरी जाऊ दे, माझ्या पाताळ नगरीमध्ये चंद्र सूर्य असे तोवर अंधार असू दे, पण तू रडू नको. अर्जुनाचं काम झालेलं होतं. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून वीर अर्जुन ते गेंदन फूल घेऊन निघालेला आहे. आणि निघून जात असताना उल्पावंतीला वार्ता कळली, पतिदेव आपल्याला सोडून जात आहे. तेव्हा धावत आली, म्हणले पतिदेवा सोडून जाऊ नका. देव ब्राह्मणाच्या साक्षीनं आपलं लग्न झालेलं आहे, अग्नीच्या साक्षीनं लग्न झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही, माझ्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. असं म्हणताच मीही तुमच्या बरोबर येते, त्यावेळेला ती म्हणते, मीही तुमच्या बरोबर येते. त्यावेळेला अर्जुन म्हणत आहे, उल्पे तुला न्यायला मी परत नंतर येईन, परत न्यायला येईन. म्हणताच वाईट वाटलं तिला, आणि काय झालं आपल्याला पुढे ऐकायचं आहे. पतिदेवा, पतिदेवा सोडून जाऊ नका मला, पतिदेवा सोडून जाऊ नका तुम्ही, पतिदेवा सोडून जाऊ नका. मी होईन वावडी, तुम्ही व्हाव भुजंग, मी होईन पेटाडी, तुम्ही व्हाव पाटील, होईन मावाची तावडी. पतिदेवा सोडून जाऊ नका मला, पतिदेवा सोडून जाऊ नका तुम्ही, पतिदेवा सोडून जाऊ नका. अशा प्रकारे ती विनंती करत आहे. तरी अर्जुन सांगतो, नाही मी तुला घेऊन जाणार, मला तुला घेऊन जाता येणार नाही. फार देखणी होती, सुंदर होती, सज हसू लागली तर डाळिंबाचे दाणे एका ओळीत बसवल्याप्रमाणे दात होते. काळी भोर केसाची वेणी होती, अगदी लवणी पर्यंत केस पडायची. वा वा, आताची केस बघितली ना, मला तर हसूच येते. आताची केस एवढी एवढी लबर बसून त्याला बॉबकट. बायको म्हणते नवऱ्याला, कारभारी तुम्ही हिप्पी केली, निदान माझा बॉय कट तरी करा, केस कापून इद्रूप व्हायचे माऊलीचं कर्तव्य नव्हे. अशा अवस्थेमध्ये पश्चात देशाची, दुसऱ्या देशाची संस्कृती आपल्याला नको आहे. आपल्या भारत देशामध्ये अगदी स्त्रीला भरभरून केस असावी, कंपळाला कुंकू असावं, नाही का, तुळशीला पाणी घालावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी, आई वडिलांचं दर्शन घ्यावं, पतीचं दर्शन घ्यावं. आता सगळं उलट झालेलं आहे, ते परत बोलूया, काय हरकत नाही. अशा अवस्थेमध्ये इकडं काय झालेलं आहे, उल्पेला सांगितलं तू इथंच बस, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ अशा प्रकारचे सप्त पाताळ वेधून खडक पाषाणापर्यंत अर्जुन आलेला आहे. वरती जायला एक पडदा शिल्लक आहे, तिला सांगितलं इथंच बस. ती बिचारी तिथंच बसली, पती आज्ञाधारक होती, पतीनं सांगायचं पत्नीनं ऐकायचं. वा वा, आता पतीनं सांग, पत्नीनं सांगायचं आणि पतीनं ऐकायचं, अशी अवस्था आहे. तिथंच बसली, त्यावेळेला तिला उभं वारं सुटलं, थरथरंग कापू लागलं, तिची काय अवस्था झाली ते आपण ऐकूया. सरली प्रीत सरल नात, सरली प्रीत सरल नात, खेळच सरिला सारा, हो खेळच सरिला सारा,
पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पटेल मोडल घरट फार चिरडील भयानक गरजाता बादल सुटील भयानक गरजाता बादल सुटील आता कुटीला थारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा पाखरा तूफान सुटीला वारा आता कुटल्या होतील भेटी गाठी पडल्या तुटण्यासाठी दास तुकड्यावर अंतकाळी दास तुकड्यावर अंतकाळी वाचे प्रभुशी स्मरा पाखरा तुफानी सुटीला वारा पाखरा तुफानी सुटीला वारा पाखरा तुफानी सुटीला वारा दंडातून प्राण जावा अशी अवस्था तिची निर्माण झालेली आहे. ती तिथंच बसली. अर्जुनाला सांगितलं मी तुझ्या भेटीला नंतर येईल. त्यावेळेला अर्जुन म्हणत आहे काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्या भेटीसाठी येत आहे. पुढील अवतार अर्जुनाचा रोहिदास चांबर. वा 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 अशा अवस्थेमध्ये अर्जुन मृत्यू लोकात आला. अर्जुनाने विचार केला मृत्यू लोकात आला बोलावून त्या धर्मराजाला फुल स्वाधीन केला सवीला आनंद सरीवाला झाला झाला आनंद सरीवाला आनंद सरीवाला झाला झाला आनंद सरीवाला जिथं अर्जुन निघाला तिथं अर्जुन नगर नावाचं गाव तयार झालं. अर्जुनाला तहान लागली एका बाणामध्ये पाणी काढलं. अर्जुन पाणी प्राशन करीत आहे आणि उरलेल्या पाण्याचा ढो तयार झाला. तिथं अंजंडू नावाचं गाव झालं. आजही करमाळा तालुक्यामध्ये ते अंजंडू नावाचं गाव अस्तित्वात आहे. पाच पांडव त्या ठिकाणी आले आणि धर्मराजाच्या स्वाधीन ते फुल केले. त्यावेळेला मुहूर्त पाहून आठ दिवस अर्जुनाला पाताळात लागलं होतं आणि नवव्या दिवशी ते फुल नवव्या दिवशी आदिमाया शक्तीला ते अर्पण करण्यात आलं. त्यावेळेला आनंद झाला सर्वाला फुलवाहिले भवानी मातेला
स्थापना केली तिची धर्मदेवी ठेवलं नावाला, धर्मदेवी ठेवलं नावाला, आईचा धर्मदेवी ठेवलं नावाला, धर्मदेवी ठेवलं नावाला, आईचा धर्मदेवी ठेवलं नावाला। धर्मदेवाचं नाव ठेवलं आणि सर्वांना खूप आनंद झाला। गेंदन फूल मिळालं, उजव्या बाजूला तिनं ते श्री मुकुटाला खवलं, त्याचा प्रकाश सर्व रावळामध्ये भरून आला, आईचं तेज फुलून दिसत आहे। पाच पांडव व आई भवानी निघालेली आहे, तुळजापूरच्या ठिकाणी जाऊन पोहोचली। तुळजापुरात पोहोचल्याच्या नंतर पाच पांडवांनी ब्रह्मदेवानी स्थापन केलेल्या त्या कल्लोळामध्ये स्नान वगैरे केलं आणि कल्लोळ हे नाव का पडलं त्याला, ब्रह्मदेवानी देशातली सर्व तीर्थ बोलावून घेतली, हल्ल कल्लोळ पाण्याचा त्या ठिकाणी झाला म्हणून त्या तीर्थाला कल्लोळ असं नाव पडलं। तिथं पांडवांनी आंघोळ केली, पंचप्रकारचं भोजन त्या ठिकाणी पांडव जेवत आहे, स्वतः आदिमाया शक्ती हातानं भरवत आहे आणि भोजन वगैरे उरकलं। पांडवांनी आईसाहेबांचा निरोप घेतला आणि पांडव निघून चालले। त्यावेळेला शमोल्लंघन खेळण्यासाठी आई भवानी निघालेली, भक्त मंडळी घेऊन संगतीला, वाघावरती स्वार झाली अशा वेळेला, पाच पांडव होते जोडीला आणि निघून चालली अशा वेळीला, निघाली सिलंगणाला भवानी, निघाली सिलंगणाला, निघाली सिलंगणाला भवानी, निघाली सिलंगणाला। शमोल्लंघन खेळून आई भवानी आली, पाच दिवसाच आराम म्हणून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आई भवानी आराम करते। पाच पांडवांनी जिभीवर पाण्याचा थेंब घेतला नव्हता आणि म्हणून ते नवरात्र देवामध्ये प्रसिद्ध झालं, मानव लोकामध्ये झालं, तवापासून नवरात्र वधावशलांगण निर्माण झालं। या कथेतून एखादा शब्द चुकला तरी माफी असावी, कथलावली सेवटाला जरी काय एखादा शब्द चुकला, माफ करावी पामराला, माफ करावी पामराला। श्यामनाथा निदान केले पात्र पाहून, त्यांचे शिष्य सुखदेव लक्ष्मण, त्यांचे शिष्य मनोज जान, सुरडी गाव राहन हमेशा गातो कतन, महालक्ष्मी प्रसन्न हमेशा गातो कतन। कथेचा शेवट झालेला आहे, या कथेमधून एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी। या ठिकाणी कार्यक्रमाची समाप्ती होत आहे। आपण सर्वांनी गेंदन फुल वाहिली अंबाबाईला ही कथा ऐकली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली, त्यामुळं सर्व भक्त मंडळींनी या गेंदन फुलाचा विशेडीच्या रूपात मागणी केली, त्यामुळं फाउंटन म्युझिक आपल्यासाठी घेऊन येत आहे गेंदन फुल वाहिली अंबाबाईला। सज्जन हो, एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी। हमेशा गातो कतना ग बाई बाई, हमेशा गातो कतना, हमेशा गातो कतना ग बाई बाई, हमेशा गातो कतना।